नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शुभम आणि वेलकम आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्लायसिंग आणि इंडेक्सिंग बद्दल थोडंफार बघितलं होतं. नंपाय अॅरेमध्ये आपली नंपायची सिरीज सुरू होती ना बघू, त्यासाठी त्यामध्ये आज सिम्पली काय करू आपण, त्याच्यासमोर जो एक फॉर लूप मधून नंपाय अॅरे कसा बनवला जातो किंवा कसा स्लायसिंग केला जातो किंवा कसे त्याच्यातले एलिमेंट एक्स्ट्रॅक्ट केले जातात तेच आपण पाहणार आहोत. तर भाऊ, मी तर सिम्पली काय ओपन करतो, आपली ज्युपिटर नोटबुक ओपन केलेली आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपण सी वर आधीच डिफाईन केला होता, तुम्हाला सी माहिती असेल लक्षात असेल तर मागच्या लेक्चर मध्ये पाहून घेतो. ठीक आहे, सी आय डिफाइंड आहे, तिथं टू डी अरे हा सिम्पली सिम्पली टू डी अरे मध्ये मी काय झालं फॉर लूप चालू होतो फॉर रो इन सी. ठीक आहे, म्हणजे रो इन सी म्हणजे कोणता पण एक एलिमेंट सी मधला ऍट्रेक्ट करणार, आपण ऍट्रेक्ट करू लागलो. ठीक आहे, त्या नंपाय अरेला ऍट्रेक्ट करू लागलो. ठीक आहे, तर काय प्रिंट इन सांगा बरं, सांगा बरं, सांगा बरं, क्लिक करायच्या पहिले सांगा रब ठीक केलं तुम्ही, जसे आलं तसं प्रिंट झालं, काहीच फरक पडणार नाही. जर आता तुम्हाला टाईप पाहिजे असेल त्याचा काय, तिथं टाईप पण करा टी वाय टी टाईप काय नाही झालं ना प्रिंट, इथं काय करा लागेल प्रिंट फंक्शन चालावं लागेल ना. हो अंडी अंडी अरे अंडी अरे तीन प्रिंट झाले एक खट्ट्या, पण ते वेगवेगळ्या स्लाइस होऊन प्रिंट झाले रो. करेक्ट, एक एक रो द्या ना, ह्या एक एक एलिमेंट असते एका लिस्ट मधला, एक एक एलिमेंट ले म्हणजे प्रत्येक याच्या ऍड्रेस होते, हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट. तुम्हाला काय वाटलं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं वेगवेगळ्या प्रिंट नाही ना, पण पहिली ही अख्खी लिस्ट आहे ना ही पाना उडी अरे म्हणजे काय, एका लिस्ट मध्ये त्याचे तुकडे तुकडे करून टाकले छोट्या छोट्या लिस्टचे, त्याच्यानंतर नेस्टेड लिस्ट आहे तुम्हाला पाहायचं, नेस्टेड अरे आहे लिस्ट मला अरे म्हणा काही म्हणा. ठीक आहे, समजलं तुम्हाला, अशा प्रकारे ते आपण ऍट्रॅक्ट करतो. आता आता काय म्हणणं काय, सील आता काय केलं आपण, सील फ्लॅट केलं, फ्लॅट फंक्शनचा युज केला, या फ्लॅट फंक्शनचा युज कसा होते समजते. ठीक आहे, सी डॉट फ्लॅट सेल म्हणतात. आता काय प्रिड्यूस सांगा, टू डी अरेली आपण सी डॉट फ्लॅट म्हणतो. आता सांगा काय सर्व एलिमेंट प्रिंट प्रिंट होतील का असं तुमचं म्हणणं आहे का. पा बरोबर आहे ना, बरोबर निघाले तुम्ही. पा या फ्लॅट फंक्शनचा युज करून आपण काय केलं, पूर्ण तोडून टाकले, एक एक तुकडा काढून टाक, तीनले वेगळं काढलं, चारले वेगळं काढलं, पाचले वेगळे काढलं, सहाले वेगळे काढलं. पा सगळ्याले वेगवेगळं काढलं, सगळ्याले एकट्ट इथं प्रिंट केलं. पा पा पाच वेळ दोन वेळा प्रिंट झालेलं आहे असं असतं. सी डॉट फ्लॅट काय लिस्ट, आता लिस्ट मध्ये टाकलं फक्त आपण बस सी डी फ्लॅट मध्ये लिस्ट मध्ये टाकलं. हा समजलं, आता काय करू आपण, एक सिम्पल सिम्पल एक छोटस गणित काय, क्रिएट अरे विथ रेंज ऑफ सिक्स एलिमेंट, सहा आकडे असणारा एक आपण अरे तयार करू. ठीक आहे, त्याला रिशेप देऊ म्हणजे त्याला साईज देऊ काय, आता हे रिशेप असं देत असतात, हे रिशेपचा इस्तेमाल करू. ठीक आहे, हे तीन रोज आणि दोन कॉलम, तीन रोज आणि दोन कॉलम हे एलपी. ठीक आहे, तर पहा आपण बनवू एक. ठीक आहे, बनला असा दिसते असा दिसते, किंवा त्याला तीन रो हात आणि दोन कॉलम हात, आणि हे तीन आणि दोनचा गुणाकार सहा यायला पाहिजे रो, नंबर ऑफ एलिमेंट त्यातले सारखे असायला पाहिजे, हे वेगळे असता कामा नाही, तरच ते अंडी अरे बनते. ठीक आहे, हो नाही तर करून असं वेगळं वेगळं झाड उठता काही. पा तशाच प्रकारे एक काय हे दुसरं पण एक्झाम्पल पाहतो, हा ई पण बनवला आपण एक. ठीक आहे, नंपाय अरे पाच आणि सहा नऊ आणि पाच, नऊ पाच काय आहे अरेंज आहे, नऊ पासून ते पंधरा पर्यंत म्हणजे किती एलिमेंट होतात त्याच्यात, सहा एलिमेंट. आणि त्याला रिशेप काय मारला आपण, सहा रो आणि एक कॉलम. पा सहा रो झाला इथे तयार, एक दोन तीन चार पाच सहा, दोन तीन चार पाच सहा, हे असे आपण रिशेपचा इस्तेमाल करून पण आपण बनवू शकतो. तर सिम्पली तुम्हाला जर आणखी समजून झालं तर मी काय करतो, त्याच्यात एक व्हीएस कोड ओपन करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय मी इझिली समजून सांगायचं काय, हे व्हीएस कोड काय ॲज एनपी. पा आता तुम्हाला समजून जाणार एक नंबर काही विषय नाही. ठीक आहे, आपल्याला लिस्ट तयार केल्याची, ठीक आहे, ए नाव, ए नाव लिस्ट तयार केल्याची, ते काय वापरून एनपी एनपी नंपाय वर रिपोर्ट केलं ना, एनपी ए रेंज, ए रेंजचा इस्तेमाल करून ए रेंज बरोबर आहे, ए रेंज किती बनवलं सहा पर्यंत बनवले, सहा ए रेंज तर सहा पाहिजे ना, हो तर आमचं नऊ पाहिजे समजा. ठीक आहे, नऊ पाहिजे म्हणतो. आता काय म्हणतो आपण, डॉट आर ई एस एच ए आर ई एस एच ए पी रिशेप. आता ते नंपाय अरेला आपल्याला रिशेप करायचं आहे म्हणजे त्याला साईज द्यायचा. आता हा जर सरळ सरळ नंपाय अरे बघतो बघतो तर त्याला रिशेपचा साईज द्यायला की ना, हो तीन पावा तीन नऊ एलिमेंट पाहिजे ना त्यात, तर तीन पावा तीनची साईज द्यायला की ना. आता एक जर मी प्रिंट करतो म्हटलं लक्ष नाही करत करतो म्हटलं, आता पहा कंट्रोल एस करतो सेव्ह रन करतो. पहा आलं का नाही आउटपुट, हे व्हीएस कोड चालू करेल हे करते आउटपुट देते लवकर लोक. ठीक आहे, थोडं थांबा लागते.
घेऊन जाईल. काय म्हणणं आहे, चुकलं का की काहीच नाही चुकलं, हो सगळं बरोबर आहे. एरेज आहे एनपी डॉट एरेज, आपण पाहून घेऊ नोटबुक मध्ये. मी कधी कधी हे एनपी डॉट एरेज बरोबर आहे, ते तीन सहा एलिमेंट दिले, रिशेप म्हटलं तीन बाबत एनपी डॉट एरेज, सगळं असं बरोबर आहे. काय चुकलं का? ते व्हीएस कोड चांगलं होतं करत असते ना, पायथॉन इंटरप्रेटर कोणासोबत हे आहे. जेव्हा या कोडने जर मी सेम जाऊन इकडे रन करतो म्हटलं कंट्रोल सी, आता जर मी आता इतर रन होऊन गेला, जास्त काही काहीच लोड घ्यायचं नाही. बरं कंट्रोल व्ही झालं, तिथं रन होता होता त्या राबवता. असं काही नाही मी चुकीचं लिहिलं म्हणून, पण मी तर काहीतरी प्रॉब्लेम झाली वाटतं मला वाटतं, इंटरप्रेटर वगैरे चेक करायला लागलं बाबा. एकदा परत रन झालं, आउटपुट द्यायला पाहिजे ना. काहीतरी प्रॉब्लेम आहे ह्या नंतर प्रॉब्लेम शॉर्टआउट तुम्हाला दाखवतो काही विषय. ठीक आहे चालेल, अशा प्रकारे आहे ते. त्यानंतर काही स्टॅकिंग बद्दल आपण माहिती घेऊ पुढच्या लेक्चर. चला धन्यवाद, व्हिडिओ जर आवडत असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब. धन्यवाद.